नमस्कार मंडळी, काय म्हणताय पुणेकर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपण पुण्यातील महत्त्वाच्या आत विधानसभा लढती बघतोय आणि त्यातली म्हणजे सर्वात लक्षवेधी लढत म्हणजे कसबा. आता आपण कसब्यामध्ये आहोत. तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आपण जनमताचा कौल हा हडपसरमधून घेतला, पुणेकरांचा घेतला आणि आता आपण कसब्यामध्ये आहोत. कसबा विधानसभा लढत ही नेहमीच नावाजलेली लढत आहे, ह्या नेहमीच चुरशी लढत आहेत. कारण 2022 पोटनिवडणूक झाली. खरं तर कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख आहे. पण 2022 पोटनिवडणूक झाली आणि काँग्रेसचे दंगेकर या ठिकाणी निवडून आले. आपल्याला हातचा बालेकिल्ला गेल्यावरती भाजप बॅकफूटवरती या कसब्यामधून आली. तसेच 2 वर्षात कसब्यामध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी वर्चस्व गाठलं होतं. पण नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस पुन्हा या कसब्यामधून बॅकफूटवरती गेली आणि इथून आता सध्या असलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 7000 मतांची लीड या ठिकाणी होती. पण आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातील लोकांचा कौल हा कुणाच्या बाजूने असणार आहे? भाजप आपला बालेकिल्ला तसाच राखून ठेवणार का काँग्रेसच्या हातामध्ये आलेला हा गड पुन्हा काँग्रेस त्याच पद्धतीने त्याच लीडनी आपल्या हाताशी ठेवण्यात यश बाळगतंय का? या सविस्तर विषयांवरती आपण थेट कसबा विधान मतदारसंघातील लोकांशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहेत, आपण थेट त्यांच्याशी विचारूया. काय वाटतं सर, कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून चेहरा कोण वाटतो? रवींद्र धनगेकर. कामं केली आहेत? कामं करतात, चांगली कामं करतात. काय काय कामं केली? आता आमच्याकडे सगळीच कामं केली त्यांनी. बोलण्यासारखं काहीच नाही त्यांचं काम. भाजपकडे हा कसबा गेल्या 20-25 वर्षापासून होता, नंतर अचानक तो काँग्रेसकडे गेला. काँग्रेसच्या काळात कामं झालीत की बीजेपीच्या कामं? काँग्रेसच्या वेळेस कामं झाली. धंगेकर इथं असं त्यांची कामं झाली. येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून देणार? 100% येणार. अनेक व्यापारी लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा काय सांगाल, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण आमदार पाहिजे कसब्यामधून? रवींद्र धनगेकर. सांगाल येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोण येईल? धनगेकर भाऊ. धनगेकर भाऊ. कामं केलेत का त्यांनी? भरपूर कामं केले, भरपूर कामं केलेले. गेल्या 20-25 वर्षापासून भाजपच्या हातामध्ये हा गड होता. धनगेकर भाऊ आले ना, लय कामं झाले आमचे. हो दादा काय सांगशील की कसब्यामधून आमदारकी म्हणून कोणता चेहरा आहे? धनगेकर. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे ते नाही सांग, ते सांगता येणार नाही. कसब्यामध्ये आमदार येणार रवींद्र धनगेकर. कामं केलं का विकासाची? हा कामं लय केलेले त्यांनी. केलेले? हा लय केलेले. लोकसभेला याच कसब्यामधून धनगेकरांना लीड नव्हतं? ते जरा अचानक झालं ते जरा. काय मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण बघता महाराष्ट्रात? मुख्यमंत्री आता काय ते सांगता नाही येणार मला. धन्यवाद. आपण थेट कसबा विधानसभातील लोकांशी संवाद साधतोय. आपण अजून लोकांशी गप्पा मारणार आहोत. आपण बघितलं तर कसब्यामध्ये धंगेकर असेल यांचं प्रामुख्याने नाव समोर येताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणि याच पार्श्वभूमीवरती आता आपण कसबा मतदारसंघातील जे वरिष्ठ लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि अजून काही लोक आहेत. सर नमस्कार, काय सांगाल कसब्यामधून आमदार म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा बघता? रवी धनगेकर. कामं केलेत का? खूप कामं केलं. गेल्या 20 वर्षापासून भाजपचं हा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या काळात कामं झाली की बीजेपीच्या काळात कामं? नाही नाही तिने तो एक नंबर काम करतो. तो एक नंबर काम करतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा आहे काय वाटतं? काय महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून कोण येणार आता ते तो नाही सांगू. तुम्हाला काय वाटतं? आपण अजून वरिष्ठ व्यापारी आहेत, काय वाटतं कसब्यातून आमदार म्हणून कोण येईल? रवींद्र धनगेकर. कामं केले? हो कामं चिकार कामं. खरं तर बघायला गेलं तर धनगेकर यांचं नाव प्रामुख्याने समोर येतं आपल्याला पाहायला भेटतंय. आणि अशातच अनेक ठिकाणी आपण ह्या कसबा मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांना आपण भेट देणार आहोत. आणि बघायला गेलं तर प्रामुख्याने कसबा मतदारसंघ हा गेले 25-20 वर्षापासून भाजपच्या हातामध्ये होता, भाजपचा बालेकिल्ला होता. आणि अशातच जर बघायला गेलं तर एकंदरीत 2022 पोटनिवडणुका झाल्या आणि हा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसच्या खात्यामध्ये जमा झाला. तिथे आता स्थानिक करंट आमदार धंगेकर आहेत. आपण लोकांना विचारूया, दादा काय सांगाल येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसब्यातून कोण आमदार आहे? हा धंगेकर. धंगेकर कामं केलेत का? केले ना. केले काय तुम्हाला काय कोण आहे? धंगेकर. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा बघा?
काय सांगता कोणाची तक्रार काय आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे काय सांगाल कोण येईल कोण येईल कसबा विधानसभा नाही मी कोकणातला आहे ठीक आहे संजयराव कदम आहे कोकणातला आहेत हे पण आणि आपण अनेक व्यापारी वर्ग आहेत त्यांना आपण विचारूया दादा मला सांगा कसब्यामधून आमदारकी म्हणून कुणाचा चेहरा आहे आमदारकीमध्ये धंगेकर भाऊ धंगेकर शंभर टक्के केले गेल्या 20 वर्षापासून कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे काँग्रेसच्या काळामध्ये काम झाले की बीजेपीच्या काळात नाही आता बीजेपीच्या काळामध्ये काम झालेत काँग्रेसचे पण त्या टायमाला काम होत होतं पण बीजेपीच्या टायमाला काम जास्त झाले पण भाऊ आले ना रवींद्र भाऊ धंगेकर आले तर कसब्याचं हे काय म्हणतात सगळे व्यवस्थित झालं एक शेवटचा प्रश्न होता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री युवा वर्ग म्हणून महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होता उद्धवराव ठाकरे बद्दल आपण अनेक ह्याच विषयांवरती अनेक लोकांशी स्थानिक लोकांशी आपण बोलणार आहोत जे या ठिकाणी आहेत त्याच्या काय सांगाल कसब्यामध्ये आमदार म्हणून कोणा चेहरा बघायला आवडेल आता आम्ही काय बोलू शकत नाही नाव तर एक दंगेकर चालतोय सर काय सांगाल की कसब्यामधून आमदारकीचा चेहरा म्हणून कोण निवडून येईल नो कमेंट्स काय काम झाले तुम्हाला पाहिजे नो कमेंट मी सर मी सगळ्यांबरोबर आहे सगळ्यांबरोबर लेट द बेस्ट पर्सन विन बरं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण बघायला आवडेल लेट द बेस्ट पर्सन विन खूप धन्यवाद आमचे बोलल्याबद्दल तर काय सांगाल की कसब्यामधून आमदार म्हणून कोणाचा चेहरा निवडून असे काय नाही सांगताय सध्या विकास कामं झालेत का झालेत ना बरं बीजेपीच्या काळात विकास कामं जास्त झाले कसब्यामध्ये की काँग्रेसच्या काळात असं काय नाही सांगत कसब्यामधून आमदार म्हणून कोण निवडून काय वाटत माझं मतदान तर या एरियामध्ये नाही आहे वातावरण वातावरण बघता व्यापारी वर्ग जे आहे ते बीजेपीला सपोर्ट करणार व्यापारी वर्गाची गोष्ट सांगतो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ते तर अजून पिक्चर क्लिअर नाही आहे कारण पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी आहे त्याला जबाबदार तुम्ही गेले भरपूर वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहे पण पुण्यामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे तुम्हाला काय वाटतं पुणेकर म्हणून तुम्हाला वाटतं कोण जबाबदार असेल आता सरकार स्थिर नाही आहे म्हणून हे सगळं चाललंय कोण निवडून आता तर काहीच बोलायचं नाहीये त्याच्याबरोबर विकास कामं झाली नाही तुमच्या मते तसं काहीच नाहीये कारण मी इकडचा नाहीये तर आपल्याला त्याची आयडिया नाही ना आजचं वातावरण काय सांगतं कोणी 2 दिवस झाले येऊन मला इकडं मी वेकेशन वर आहे इकडं ठीक आहे खूप खूप धन्यवाद आम्ही कसबा मतदारसंघातील आमदार म्हणून कोण येईल काय वाटतं कसबा मतदारसंघातील आमदार हो हे आपला धंगेकर साहेब काय सांगाल की कसब्यामधून आमदारकीचा कोणता चेहरा भाजपचा भाजपचा हो भाजपकडून अजून नावं समोर आलं पण मनसेचा एक उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर होईल थोड्या दिवसामध्ये काय वाटतं मनसे भाजप काँग्रेस तुमचा कोण कोणत्या बाजूने भाजपचा का भाजपच्या बाजूने पहिल्यापासून भाजपच आहे एकदा चुकून लागला काँग्रेस म्हणून काय झालं मतदारसंघ पहिल्यापासून भाजपचाच आहे मागचं सगळं तुम्ही चेक करून बघा एकदा गेल्या 20-25 वर्ष हो हो सगळं चेक करा अण्णा जोशींपासून चेक करा तुम्ही बरं सर एक आता लोक अण्णा जोशींचं पण नाव विसरले पण तेव्हापासूनच चेक करा सर तुम्ही पुणेकर आहात हो एक प्रश्न असा होता की पुणेकराला एक सांस्कृतिक वारसा आहे तिथे माहेरकर म्हणून पुण्याची ओळख आहे पण गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी चाललेली आहे कुठल्या शहरात नाहीये गुन्हेगारी जबाबदार पुण्यामध्ये सर भरपूर प्रमाणात आहे पब्लिक जबाबदार आहे सगळंच तुम्ही गव्हर्नमेंटच्या डोक्यावर कशाला मारताय पब्लिकला काय अक्कल नाही स्वतःची बरोबर आहे ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण बघता एक तर फडणवीस साहेब नाही तर शिंदे साहेब अजून कोण आहे दुसरं फेसबुकवाले तर नकोच आहेत कोणाला हां खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपण अनेक अशा वरिष्ठ जे आपले मंडळी आहेत आपण त्यांच्या संवादापूर्वी आपण रिक्षावाल्यांना विचारूया की कशा प्रकारे त्यांचं काय वातावरण दादा काय सांगशील कसब्यातून आमदार म्हणून कोण निवडू काय वाटतं कठीण आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे भरपूर आहे तरी माहोल बघून काय वाटतं दंगेकरांचं काम आहे तसं चांगलं महाराष्ट्राचा आमदार म्हणून कोणाला बघायला आवडतो महाराष्ट्राचा आमदार म्हणून तर मुख्यमंत्री ठीक आहे
आपण अनेक अनेक आपण आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग देखील जोडलेले आहेत. काय सांगाल कसब्यातून आमदार म्हणून कोण निवडले? धनगरसाहेब. धनगरसाहेब कामं केली गेली 20 वर्षापासून हा गड भाजपकडे होता आणि आता तो धंगेकरांनी जिंकला. भाजपच्या काळात कामं झालेली आहेत की धंगेकरांच्या काळात कामं झालेली? ऑनलाईन धंगेकर आता कसब्यामध्ये आता ऐकतंय आलं भाऊ सांगा ना कसब्यामध्ये मोठा नाव आहे त्यांचा आणि लय कामं केले ते आता कुठं बघत नाही. कुठे पण बोला तुम्ही लगेच येणार तर कामं करून जाणार. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण आहे? हमारे यहाँ पे जो कस्बा में काम करते हो सिर्फ रवि भाई करते. ड्रेनेज का मसला हो, किसके हॉस्पिटल का मसला हो, जो हमारे हम एक बोलने पे काम होता है. कभी भी फ़ोन करो उनको, मैं उनका कार्यकर्ता है. रहने को मैं यहाँ पे रविवार पेट में ही आधी रात में फ़ोन करो दंगे कर हमारे यहाँ पे काम करने वाला आदमी. महाराष्ट्र का मुख्यमंत्री पदा चेहरा शरद पवार साहब पाहिजे ना आपल्याला काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी. कसब्यामधून आमदार म्हणून कुणाचे राहील? आमदार नाही नाही काही आयडिया नाही. वातावरण काय वाटतं? नाहीच नाही बहुतेक. आता इकडे जे कसब्यामध्ये संघ आहे ते धंदेकर भाऊ आपले धंदेकर जास्त जास्त आहे त्यांचं काम ते हिशोबाने आहे. खूप खूप धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. आणि अजून आपण व्यापारी वर्ग आहोत त्यांच्याशी देखील संवाद साधणाऱ्या या गोष्टी होत्या. आता आपण कसबा मतदारसंघामध्ये फिरतोय, लोकांचा जनमताचा कौल घेतोय आणि अशा जनमताच्या कौलमध्ये आपण बघतोय की कशाप्रकारे लोकांची प्रतिक्रिया आहे आपल्याला येते. काय म्हणताय पुणेकर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि लक्षवेधी विधानसभा म्हणजे कसबा, ह्याच्यामध्ये अनेक देशाभराचं लक्ष आणि आपण थेट पुणेकरांनी संवाद सांगतोय. दादा काय सांगाल कसबामधून आमदार म्हणून कोण निवडले? कसब्यातून आमदार ना आता कोण कोण आता कोण कोण आहे? हा बीजेपीचं हेमंत रासने यांच्याकडे नाव समोर आणि मनसेचे गणेश कुठले नाव समोर. ओके कोण येईल कोण येईन कोण नाही येईन का ये सब इम्पॉर्टंट नाही आहे. जो लोगों का काम करता ना नाही क्या चाहे वो कैसा भी रहो वो आने चाहिए. और अभी की पोजिशन में नाम तो धंगेकर का है क्योंकि वो ऐसा है कि है आदमी काम करने वाला है बस. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अभी इसमें कौन मतलब कौन कौन से है नाम? हाँ 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 राज ठाकरे तो वो पलटू है आदमी, वो तो सीधी सी बात है. उद्धव ठाकरे वो है जो बोलता ना वो करके दिखाता और वैसे ही आदमी बनता. मैं जो एक बार निष्ठपणा मैं जो एक बार जबान से निकल गई जो बात वो करके दिखाने का राज ठाकरे. नहीं एक मिसाल बताता मैं आपको, मैंने वीडियो देखा था राज ठाकरे का. पहले उसने मुख्यमंत्री जो है मोदी का बहुत उसने ये किया था ना कि अरे ऐसा है वैसा है वैसा है, बाद में उसको जाके मिलाओ है ना समझ गए. तो उद्धव ठाकरे आने चाहिए मेरे हिसाब से. आणि खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. दादा काय सांगाल कोण येईल कसब्यामधून आमदार? किती रवींद्र साहेब आहे आपले. हां केले पूर्ण कसब्याचं काम करतो. भाजपकडे गेले 20 वर्षापासून गड होता काय सांगाल? त्यांची मग आहे कामं पण एवढी अपेक्षा नाही नागरिकांकडून नाही. खूप खूप धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. अनेक आपण अनेक पुण्यातील जे मेन मतदारसंघ आहेत कसब्यातील त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आपण बघू शकता कशाप्रकारे लोकांचा कौल हा दंगेकरांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतं. अनेक लोक या ठिकाणी दंगेकरांची विकासाची कामं आपल्याला सांगत आहेत. आपण थेट व्यापारी वर्गाशी देखील संवाद साधणार ह्या बाबतीमध्ये. आपल्यासोबत काही वरिष्ठ नागरिक आहेत जे खूप काळापासून पुण्यामध्ये राहत असतात. सर नमस्कार, काय सांगाल पुण्यातून कसब्यामधून आमदारकीचा चेहरा कोण असेल निवडून कोण? धंगेकर तर वाटतं साहेब. धंगेकर धंगेकर विकासाची कामं केली आहेत का? मी तर या वाड्यातला नाही आहे, मी दुसऱ्या वाड्यातला. मी माझं फक्त चांगले आहेत चांगले. आपण अनेक नागरिकांशी संवाद साधणार आहात. आपण ह्याच विषयावरती आपण थेट पुणेकरांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. कसबा मतदारसंघातील आपण विविध विषयांवरती व्यापाऱ्यांच्या देखील प्रतिक्रिया घेतो आहे. आपण बघतोय कशाप्रकारे लोक आपल्याला उत्तर देतात की सध्या धंगेकर यांचं नाव प्रामुख्याने समोर येतं आपल्याला पाहायला भेटतं. कसबा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून बीजेपीचं असलेलं वर्चस्व या ठिकाणी काँग्रेसच्या हाती आलं होतं आणि काँग्रेसमधून दंगेकर हे या ठिकाणी विजय झाले होते. पण लोकसभेला काहीसं या ठिकाणी कसब्यातून काँग्रेस बॅकफूटवरती गेला असताना आणि आता आपण नागरिकांनी संवाद साधणार आहोत. आपण विचारणार आहोत की आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये
कशा प्रकारे या ठिकाणी हा जनतेचा जो कौल आहे तो कुणाच्या बाजूने असणार आहे हा आपण विचारणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे लोकांशी संवाद साधतोय, बघूया आपण कशाप्रकारे इथे लोक प्रतिक्रिया देणार आहेत. आपल्या लोकांशी आपण थेट बातचीत करणार आहोत, व्यापारी वर्ग असेल आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. आता आपण आहोत कसब्यामध्ये. कसबा ही महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची लढत म्हणून ओळखली जाते या ठिकाणी, आणि आपण ह्याच विषयावरती विविध विषयावरती विविध लोकांशी चर्चा करणार आहोत. आपण रिक्षावाल्यांशी चर्चा करणार, आपण विद्यार्थ्यांशी देखील चर्चा करणार आहोत, आपण स्थानिक नागरिकांशी देखील या विषयाने चर्चा करा, आपण जनतेचा कौल या संदर्भात घेणार आहोत. आपल्यासोबत काय रिक्षावाले आता काय सांगाल, कसब्यातून आमदार म्हणून कोण हे आमदार म्हणून दंगेकर कामं करत आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणा चेहरा बघायला महाराष्ट्रात? मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे. फायदा होईल 100% फायदा होईल. काय सांगाल कसब्यामधून आमदार म्हणून कोण निवडून काय एवढी आयडिया नाही. आता काही लोकांचा कल कुठं आहे तसं काही सांगता नाही येणार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल? तुम्ही असे प्रश्न विचारता तर एकदम मला बुचकळतच टाकलं. काय म्हणताय पुणेकर या कार्यक्रमामध्ये? तुर्तास वेळ झाली इथे थांबाय. जसं की आपण बघितलं, पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची सर्वात चर्चित असणारी म्हणजे कसबा विधानसभा. या सभेमध्ये आपण तिथला जनतेचा कौल घेतला. हा जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे? जनता यावेळी कुणाला आमदार म्हणून निवडून देणार आहे? या सगळ्या गोष्टीचा आढावा काय म्हणताय पुणेकर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि आता वेळ झाली तुर्तास इथे थांबायची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकटचा नवा कोरा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे काय म्हणताय पुणेकर.